नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण या लेक्चरमधून अठरा एकोणीस आणि वीस नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासणार आहोत हे लेक्चर बघून झाल्यानंतर नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये म्हणून तुम्ही ह्या लेक्चरची पी डी एफ डाउनलोड करू शकता ही पी डी एफ तुम्हाला विजन गव्हर्मेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करता येईल ओके आता आपण आपल्या आजच्या या लेक्चरकडं वळू पहिला प्रश्न आहे पेड्रो सांचेज यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे या प्रश्नाचा आन्सर आहे बघा दुसरा पर्याय स्पेन स्पेन म्हणलं की मला मनीहिस्टच आठवतं आणि त्याच्यामधले जे अवघड अवघड उगड़ नावं असतात तशाच पद्धतीचे हे सुद्धा नाव आहे पेड्रो सांचेच आता हे ऑलरेडी जून दोन हजार अठरापासून स्पेनचे पंतप्रधान या पदार्थी ते काम करत आहेत आणि परत एकदा स्पेनच्या संसदेने तिथं वोटिंग केल्यानंतर तिथल्या आमदारांनी आता परत एकदा पेड्रो सांचेज यांनाच एकदा स्पेनचं पंतप्रधान म्हणून त्यांना निवडलेलं आहे पेड्रो सांचेज यांच्याबद्दल सांगायचं तर पेड्रो सांचेज पेरेज कास्टेजन हे एक स्पॅनिश राजकारणी आहेत जे की दोन हजार अठरापासून स्पेनचे पी एम म्हणून काम करत आहेत आणि तिथे एक पार्टी आहे स्पेनची स्पॅनिश स्पेंच सोशालिस्ट वर्कर्स पार्टी तर या पार्टीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी दोन हजार चौदा ते सोळा आणि त्यानंतर जून दोन हजार सतरापासून आत्तापर्यंत त्यांनी या पदावरती काम केलेलं आहे आता स्पेनबद्दलसुद्धा या प्रश्नातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ तर बघा युरोप खंडातला हा आकाराने सगळ्यात मोठ्या देशांपैकी एक असलेला हा देश आहे स्पेन आता ह्याच्या आजूबाजूचे देश कोणकोणते तर हे पण बघून घेऊ तर बघा युरोपामध्ये एक आयबेरियन नावाचं एक द्वीपकल्प आहे आणि या आयबेरियन द्वीपकल्पावरचा सगळ्यात मोठा हा स्पेन देश आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के भाग या द्वीपकल्पाचा एकट्या स्पेन या देशाने व्यापलेला आहे याच्या जर आपण वरती बघितलं मॅपमध्ये तर इथे बघा बे ऑफ बिस्गे म्हणजे बिस्गेचा उपसागर आहे याच्या ईशान्येला फ्रान्स आहे याच्या पूर्वेकडं म्हणजे ईशान्येकडंच एक पर्वतरांग आहे पिरेनीज पर्वत आणि याच भागामध्ये एक छोटासा देश आहे अँडोरा नावाचा इथं आपण बघू शकतो बघा याच्या पूर्वेला आणि सुद्धा मेडिटरेनियन सी म्हणजेच भूमध्य समुद्र आहे याच्या खाली म्हणजे दक्षिणेला जिब्राल्टरची सामुद्रधुनी आहे इथे बघा मोरक्को आणि स्पेनच्यामध्ये हा जो एकदम छोटासा भाग दिसतो आहे तर ही सामुद्रधुनीचं नाव आहे जिब्राल्टरची सामुद्रधुनी याच्या नैऋत्येला परत अटलांटिक ओशन आहे आणि याच्यामध्ये एक कॅडीज नावाचं एक आखात आहे इथं आपण बघू शकतो बघा कॅडीज नाव दिलेलं आहे यालाच मराठीत आपण कादीज म्हणलं तरी चालतं याच्या पश्चिमेकडं स्पेनच्या पश्चिमेला पोर्तुगाल हा देश आहे तर ह्याच्या वायवेला परत एकदा अटलांटिक ओशन आपल्याला इथे मॅपमध्ये बघायला मिळतोय स्पेनची राजधानी मॅड्रिड ही आहे इथं आपण मॅपमध्ये बघू शकतो आता स्पेनचं चलन काय आहे हे, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा हा तुमचा आजचा होमवर्कचा प्रश्न आहे ओके पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस वर्षासाठी केम्ब्रिज डिक्शनरीचा शब्द काय आहे तुम्ही ऐकलं असेल बघा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर काय तर अशाच पद्धतीचा हा केम्ब्रिज डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर काय हा प्रश्नात विचारलाय आहे याचा आन्सर आहे तिसरा पर्याय हॅल्युजिनेशन या शब्दाला केम्ब्रिजनं आता वर्ड ऑफ द इयर म्हणून अनाऊन्स केलेलं आहे याच्या आधीसुद्धा केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये हॅल्युझिनेट या शब्दाची व्याख्या दिलेली आहे पण आता हॅल्युझिनेशन हा त्यांचा वर्ड ऑफ द इयर बनलेला आहे आता कोणत्या शब्दाला हे वर्ड ऑफ द इयर बनवायचं हे कोण ठरवतं तर ह्या पूर्ण एका वर्षातला सगळ्यात लोकप्रिय वापर झालेला किंवा जर एखाद्या शब्दाचं सांस्कृतिक महत्त्वसुद्धा जर असेल तर अशा शब्दांचा डेटाचा यूज करून निवड केली जाते तिथला एक संघ असतो जो की हा निर्णय घेतो की कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून अनाऊन्स करायचे किंवा नाही आता हॅल्युझिनेशन शब्दाबद्दल सांगायचं तर बघा जर आपण एखाद्या वेळेस जर ताप वगैरे आल्यानंतर डॉक्टर अशा पद्धतीची औषधं देतात की आपल्याला झोप येते तर जर अशा औषधं घेतली किंवा आरोग्याच्या स्थितीमुळे सुद्धा असं आपल्याला होतं कधी कधी की भास होतो काही गोष्टींचा तर भास होणं म्हणजेच हॅल्युझिनेशन आहे है। म्हणजे जी गोष्ट रिअलमध्ये नाही अशा गोष्टी पाहणं ऐकणं अनुभवणं किंवा अशा गोष्टींचा वास घेणं ह्या सगळ्या गोष्टींना हॅल्युजिनेशन असं म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या शहरात इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग म्हणजेच आय पी आर डी दोन हजार तेवीसचं आयोजन केलं या प्रश्नाचं आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन नवी दिल्ली तर रिसेंटली बघा पंधरा ते सतरा नोव्हेंबर या पिरियडमध्ये नवी दिल्ली इथं आय पी आर डी दोन हजार तेवीसची एक कॉन्फरन्स झाली म्हणजे इंडो पॅसिफिक व्यापार आणि कनेक्टिव्हिटीवरची ही एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती जिचं आयोजन आपल्या भारतीय नौदलांनी केलं होतं आता या आधीच्या या कॉन्फरन्स कुठं कुठं आणि कधी झाल्या होत्या हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे तर बघा अशा पद्धतीची पहिली कॉन्फरन्स आय पी आर डीची दोन हजार अठरामध्ये नवी दिल्ली याच ठिकाणी झाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमधली पण इथंच झाली होती लक्षात ठेवा दोन हजार वीसची ही आय पी आर डीची कॉन्फरन्स कोविड नाईन्टीनमुळं कॅन्सल झाली होती त्यानंतर मग तिसरी आवृत्ती दोन हजार एकवीसमध्ये व्हर्च्युअल फॉर्मॅटमध्ये झाली आणि दोन हजार बावीसमध्ये चौथी आवृत्ती परत नवी दिल्ली याच ठिकाणी फिजिकल फॉर्मॅटमध्ये घेण्यात आली आणि आताची ही आय पी आर डीची पाचवी आवृत्ती आहे जी की परत एकदा नवी दिल्ली याच ठिकाणी घेण्यात येते या वर्षीच्या ह्या कार्यक्रमाची थीम आहे जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट्स अपॉन इंडो पॅसिफिक मेरीटाईम ट्रेड अँड कनेक्टिव्हिटी ओके पुढचा प्रश्न एस बी आयचे योनो ॲप कोणत्या दोन देशांमध्ये लॉन्च होणार आहे या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय सिंगापूर आणि यू एस ए तर बघा एस बी आय लवकरच त्यांचं जे मोबाईल बँकिंग ॲप आहे ज्याला आपण भारतात योनो म्हणून यूज करतो तर ते आता योनो ग्लोबल हे ॲप सिंगापूर आणि यू एस एमध्ये लॉन्च करणार आहेत आता हे कशासाठी तर या कंट्रीजमधले जे एस बी आयचे कस्टमर्स आहेत तर त्यांना डिजिटलाइज रेमिटन्स आणि ज्या इतर सर्व्हिसेस आहेत हे ऑफर करण्यासाठी ते हे ॲप लाँच करत आहेत आता एस बी आयसाठी अशा पद्धतीचे ॲप्स फॉरेनमध्ये सुद्धा लॉन्च करणं खूप महत्त्वाचं आहे बघा कारण एस बी आयच्या परदेशी कामकाजाचा जर आपण एकूण अंदाज बघितला तर त्यांचा फॉरेन कस्टमर्ससुद्धा खूप जास्त आहे जवळपास जा अठ्याहत्तर अब्ज यू एस डॉलर एवढा त्यांचा परदेशामध्ये सुद्धा कामकाज एस बी आयचं चालू आहे आणि एस बी आय सध्या नऊ देशांमध्ये योनो ग्लोबल सेवा हे ऑलरेडी देत आहे आणि केमध्ये सुद्धा सप्टेंबर दोन हजार एकोणीसपासून पासून हे ऑपरेशन या ॲपचं सुरू झालेलं आहे आणि आता लवकरच एसबीआय हे योनो ग्लोबल ॲप सिंगापूर आणि यू एस एमध्ये सुद्धा आणणार आहे आता हे ॲप त्या भागामध्ये कसं आणणार आहेत तर सिंगापूरमध्ये एसबीआय त्यांचं योनो ग्लोबल ॲप हे पे सोबत पेसोबत पे सोबत एकत्रित करणार आहेत आणि नंतर या देशामध्ये ते लॉन्च करणार आहेत ओके पुढचा प्रश्न हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा कारण हा प्रश्न असा आहे ना की प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला आन्सर अजिबात गेस करता येणार नाही त्याच्यामुळे ह्याचा आन्सर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे लक्षपूर्वक ऐका अलीकडेच रिस्क व्ही डी आय आर व्ही कार्यक्रमाला मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी हिरवा झेंडा दाखवला ते कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय सेमी कंडक्टर तर रिसेंटली बघा आपले केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डिजिटल इंडिया रिस्क व्ही डी आय आर व्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे कशासाठी तर आपला भारत सेमी कंडक्टर आणि मायक्रो प्रोसेसरच्या फील्डमध्ये मा सुद्धा आत्मनिर्भर व्हावा म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे म्हणजे भारतातले सेमी कंडक्टर मायक्रो प्रोसेसर इकोसिस्टीमला अजून जास्त चालना मिळावी कॅटेलाइज करण्यात यावा हा बिझनेस म्हणून हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे ओके पुढचा प्रश्न हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे बघा रिसेंटली एक रिपोर्ट आला आहे वर्ल्ड एनर्जी एम्प्लॉयमेंट दोन हजार तेवीस रिपोर्ट हा कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे हे प्रश्नात विचारलं आहे ह्याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी ह्यालाच ई ए, ए असंही म्हणतात तर रिसेंटली आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं जागतिक ऊर्जा रोजगार अहवालाची दुसरी आवृत्ती पब्लिश केलेली आहे आता हे जो अहवाल आहे हा कसा बरं बनवतात तर एखाद्या प्रदेशामध्ये तिथं वापरण्यात येणारं इंधन तिथली टेक्नॉलॉजी आणि तिथल्या मूल्य साखळीनुसार ऊर्जा क्षेत्रातल्या रोजगाराचं जे मोजमापन आहे हे करून हा अहवाल बनवण्यात येतो आणि ही या अहवालाची दुसरी आवृत्ती आहे लक्षात ठेवा अहवालाचं नाव आहे जागतिक ऊर्जा रोजगार अहवाल म्हणजेच वर्ल्ड एनर्जी एम्प्लॉयमेंट दोन हजार तेवीस रिपोर्ट आता या अहवालामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्याच्यापैकी महत्त्वाच्या कोणत्या आपण बघून घेऊ पहिलं म्हणजे स्वच्छ तंत्रज्ञानामुळं ऊर्जा क्षेत्रात नोकऱ्यांची वाढ होती आहे पण या फील्डमध्ये कौशल्यांची कमतरता आहे हे त्यांनी सांगितलं आहे दुसरा मुद्दा म्हणजे दोन हजार बावीसमध्ये जागतिक ऊर्जा रोजगार सदुसष्ट दशलक्ष लोकांवरती पोचला आहे आता हीच आकडेवारी जर कोविड नाईन्टीनच्या आधी बघितली तर साडेतीन दशलक्षांनी कमी होती म्हणजे ही खूप जास्त वाढ ह्याच्यामध्ये झालेली आहे तिसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलं आहे की या फील्डमध्ये ज्या काही रोजगार वाढत आहेत तर हे फक्त जास्त करून पाच क्षेत्रांमध्ये ही रोजगारांची वाढ होती आहे म्हणजे तसं सांगायचं तर या कालावधीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त रोजगार वाढ फक्त पाच क्षेत्रांमध्ये झालेली आहे आता हे पाच क्षेत्र कोणते पहिलं म्हणजे सोलार पी व्ही दुसरं वाईंड तिसरं इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि बॅटरीज चौथं हिट पंप्स आणि पाचवं आहे क्रिटिकल मिनरल्स अँड मायनिंग तर या पाच क्षेत्रांपैकीसुद्धा त्यांनी असं सांगितलं आहे की सगळ्यात जास्त जे रोजगार आहेत तर हे सोलार पी व्ही फोटोव्होल्टॅक या फील्डमध्ये मिळत आहेत ज्याच्यामध्ये चार मिलियन लोकांना नोकऱ्या आहेत त्यानंतर सगळ्यात जास्त वेगाने नोकऱ्या कोणत्या क्षेत्रात वाढत आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले बघा तर दोन हजार एकोणीसपासून एक मिलियन नोकऱ्या ह्या इव्हीज आणि बॅटरी ह्याच्यामध्ये वाढलेल्या आहेत ओके तर एवढे काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा या रिपोर्टमध्ये सांगितलेल्या आहेत आता पुढचा प्रश्न भारतीय नौदल महासागर सेलिंग शर्यत दोन हजार तेवीसमध्ये कोणती भारतीय नौदल नौकानयन जहाजे आय एन एसवीस सहभागी होत आहेत तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय बुलबुल नीलकंठ कडलपुरा आणि हरियाल आता आय एन वीज म्हणजेच इंडियन नेव्हल सेलिंग व्हेसल्स तर आपल्या भारतीय नौदलाने एक महासागर सेलिंग शर्यत आयोजित केलेली आहे ज्याच्यामध्ये या चार इंडियन नेव्हल सेलिंग व्हेसेल्सनी म्हणजेच या चार भारतीय नौदल नौकानयन जहाजांनी सहभाग घेतलेला आहे हे जे चारही जहाज आहेत तर हे चाळीस फुटाचे आहेत जे की कोचीपासून गोव्यापर्यंतच्या या शर्यतीमध्ये भाग घेत आहेत जवळपास तीनशे साठ सागरी मैलाचं अंतर आहे ज्याच्यामध्ये ही शर्यत झालेली आहे बावीस ते सव्वीस नोव्हेंबर या पिरियडमध्ये ओके पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये आशियातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणून कोणतं ठिकाण सूचीबद्ध झालंय या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय कोची आता हे कुणी बरं लिस्ट केलं आहे आशियातलं सर्वोत्तम ठिकाण म्हणून कोचीला तर लंडन बेस्ट एक लक्झरी ट्रॅव्हल मॅग्झिन आहे ज्याचं नाव आहे कॉन्डे नास्ट तर ह्या मॅग्झिनमध्ये आपल्या भारतातल्या कोची या ठिकाणाला फक्त भारतातलंच नाही तर आशियातल्या सर्वोत्तम ठिकाण म्हणून लिस्ट केलेलं आहे आता फक्त लिस्ट केलेलंच नाही आहे तर कोशी कोची या शहरातल्या बऱ्याच गोष्टींना त्यांनी तिथं फोकस केलेलं आहे तर ह्या गोष्टी कोणत्या तर कोचीमधली जी वॉटर मेट्रो सिस्टीम आहे ह्याला याच्याशिवाय कोचीमधले काही शाश्वत उपक्रम तिथले स्थानिक सण तिथले जलमार्ग सरोवर नद्या तर आणि याच्याशिवाय तिथल्या बऱ्याच पर्यटन स्थळांनासुद्धा त्यांनी अंडरलाईन करून या मॅग्झिनमध्ये सांगितलेलं आहे ओके पुढचा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी ग्लोबल साऊथ समिट दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या उपक्रमाचं अनावरण केलं या प्रश्नाचा आन्सर आहे दक्षिण रिसेंटली दुसरी ग्लोबल साऊथ समिट जी झालेली आहे ह्याच्यामध्ये मोदींनी दक्षिण हे सुरू केलेलं आहे आता दक्षिण काय आहे बरं तर ज्या ग्लोबल साऊथ कंट्रीज आहेत तर ह्यांना समर्पित असं एक जागतिक उत्कृष्टतेचं केंद्र आहे हे म्हणजेच एक ग्लोबल सेंटर फॉर एक्सलन्स असणार आहे कुणासाठी तर ग्लोबल साऊथ कंट्रीजसाठी तर रिसेंटली ह्या दुसऱ्या वॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटमध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे मोदींनी असं सा सांगितलं की यावर्षी जी जानेवारीमध्ये पहिली वॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट झाली होती तर ह्याच्यामध्येच अशा पद्धतीच्या केंद्राची स्थापना करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला होता आणि आता हे दक्षिण जे की ग्लोबल सेंटर फॉर एक्सलन्स असणार आहे ग्लोबल साऊथ कंट्रीजसाठी तर हे सुरू झालेलं आहे ओके okay, पुढचा प्रश्न हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा कारण आयोग बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे प्रश्न विचारतो ज्याच्यामध्ये जे आपलं गव्हर्नमेंट असतं त्याच्यामध्ये आणि आपल्या न्यायप्रणालीमध्ये जेव्हा कॉन्फ्लिक्ट येतात अशा पद्धतीचे आयोग जास्त करून एक्झाममध्ये आजकाल क्वेश्चन विचारताना आपल्याला दिसतोय तर बघा प्रश्न आहे की रहिवाशांना खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के आरक्षण देणारा कोणत्या भारतीय राज्याचा कायदा अलीकडेच राज्य उच्च न्यायालयाने असंवैधानिक घोषित केला आहे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय हरियाणा तर बघा हरियाणाचं ॲक्च्युली हरियाणाचा हायकोर्ट नाही आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हा हरियाणाचा एक कायदा असंवैधानिक असं घोषित केलेला आहे या कायद्यानुसार हरियाणाच्या रहिवाशांना तिथल्या खाजगी नोकऱ्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के आरक्षण मिळणार होतं या कायद्याचं नाव आहे हरियाणा स्टेट एम्प्लॉयमेंट ऑफ लोकल कँडिडेट्स ऍक्ट दोन हजार वीस आता हे कोणत्या कलमानुसार ह्याला असंवैधानिक घोषित केले न्यायालयाने तर बघा हा कायदा घटनेच्या कलम चौदा आणि एकोणीसचं उल्लंघन करणारा मानला आहे हायकोर्टनी त्याच्यामुळं या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं हा कायदा त्याच्या स्थापनेच्या तारखेपासूनच अप्रभावी त्यांनी ठरवलेला आहे आता थोडक्यात सांगायचं तर हा कायदा काय होता फॉर एक्झाम्पल लाईक टी सी एस वगैरेसारख्या ज्या खाजगी uh, कंपन्या आहेत तर ह्या समजा हरियाणामध्ये आल्या तर या कंपन्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के लोक हे आमच्या हरियाणाचेच असले पाहिजे तर अशा पद्धतीचा हा कायदा होता जो की आता तिथल्या पंजाब आणि हरियाणा हायकोर्टने आता असंवैधानिक असा घोषित करून त्याचं इम्प्लिमेंटेशन कॅन्सल केलेलं आहे ओके पुढचा प्रश्न ब्रजरज उत्सव कुठं साजरा करण्यात आला या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय मथुरा जे की यूपीमध्ये आहे तर रिसेंटली तेवीस नोव्हेंबरला पी एम मोदी यांनी या, या उत्सवाचं आयोजन केलं होतं आता तेवीस नोव्हेंबरला का बरं तर संत मीराबाई यांच्या जयंतीनिमित्त हा ब्रजरज उत्सव तिथं आयोजित करण्यात आला होता जो की तेवीस ते पंचवीस नोव्हेंबर या पिरियडमध्ये तो साजरा करण्यात आला आता हा कसा बरं साजरा केला तर तेवीस तारखेला मीराजींच्या जीवनावरती जे आधारित नृत्य नाट्य होतं तर ते तिथं पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये दाखवण्यात आलं त्यानंतर चोवीस नोव्हेंबरला मीराबाई यांच्या जयंतीनिमित्त एक यू पी तीर्थ विकास हा कार्यक्रम तिथं घेण्यात आला ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूव्हीज तिथं दाखवण्यात आल्या चोवीस तारखेला एकोणीसशे एकोणऐंशीचा हिमा मालिनीचा मूव्ही मीरा हा दाखवला आणि पंचवीस नोव्हेंबरला शुभलक्ष्मी या एका जुन्या हिरोईनचा एकोणीसशे सत्तेचाळीसचा मीरा हा मूव्ही त्यांनी दाखवला होता ओके पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने शिक्षणात समानतेसाठी एव्हरी राईट फॉर एव्हरी चाईल्ड मोहीम सुरू केली या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय यू पी अगेन पीनं एक खूप चांगली मोहीम सुरू केलेली आहे जी की पंचवीस नोव्हेंबरपर्यंत चालली कशासाठी तर विद्यार्थ्यांना समान संधी मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रत्येक बालकासाठी प्रत्येक हक्क नावाची एक मोहीम सुरू केलेली आहे आता ह्याच मोहिमेच्या अंतर्गत पंचवीस नोव्हेंबरपर्यंत प्राथमिक उच्च प्राथमिक आणि कस्तुरबा गांधी शाळांमधल्या ज्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत तर ह्या मोहिमेच्या अंतर्गत त्यांनी घेतलेल्या आहेत ह्या मोहिमेची थीम आहे जेंडर इक्वॅलिटी आणि केअर अँड सपोर्ट ओके पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा सायन्स फील्डमधला खूप महत्त्वाचा शोध म्हणू शकतो आपण याला तर बघा अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले किल स्विच म्हणजे काय या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय कर्करोगाच्या हो पेशी हे नष्ट करू शकतात तर बघा रिसेंटली यू एसमधल्या कॅलिफोर्नियाच्या एका कॅन्सर सेंटरच्या सायंटिस्ट्सनी कॅन्सरच्या पेशींच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे किल स्विच हे शोधून काढलेले आहे आणि ह्या कॅन्सर फील्डमधली हे खूप महत्त्वपूर्ण अशी प्रगती आपण ह्याचं ह्याला असं म्हणू शकतो कारण किल स्विच नावाची ही एक थेरपी आहे बघा ज्याच्यामुळं कॅन्सरचा एक प्रकार आहे ल्युकेमिया तर ह्याच्यासारख्या जे लिक्विड कॅन्सर आहेत तर ह्याच्या विरुद्ध ह्या किल स्विचची खूप चांगली इफेक्टिवनेस दिसून येते म्हणजे एक पुढं जाऊन ह्या थेरपीला याच्यावरचा म्हणजे उपाय म्हणून आपण ह्याला म बघू शकतो ओके पण इथे बघा त्यांनी एक सांगितलं आहे की हे जे किल स्विच नावाची ही थेरपी आहे तर ह्याच्यामुळं जे स्तन कॅन्सर होतात फुफ्फुसाचा कॅन्सर आतड्याचा कॅन्सर तर अशा सॉलिड कॅन्सरवरती किंवा सॉलिड ट्युमर्सवरती याचा काही जास्त इफेक्ट होताना दिसत नाही आहे तर किल्सविच नावाची थेरपी ही जास्त करून ल्युकेमियासारख्या कॅन्सरवरती प्रभावी होताना दिसते आहे ओके पुढचा प्रश्न अगेन एका चांगल्या न्यूजसाठी यू पी हे चर्चेत आलेलं आहे तर खालीलपैकी कोणत्या राज्याने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये दे आंतरदेशीय मत्स्यपालनासाठी सर्वोत्तम राज्य पुरस्कार जिंकला आहे या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय उत्तर प्रदेश तर आंतरदेशीय मत्स्यपालनासाठी पीला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळालेला आहे जो की त्यांना रिसेंटली एकवीस आणि बावीस नोव्हेंबरला नवी दिल्ली या ठिकाणी जे दोन दिवसाची जागतिक मत्स्य व्यवसाय परिषद झाली याच्यामध्ये त्यांना हा मिळालेला आहे लक्षात ठेवा एकवीस नोव्हेंबरला जागतिक मत्स्य व्यवसाय दिन म्हणून साजरा करण्यात येत असतं पीमध्ये बघा प्रधानमंत्री मत्स्य संपदा या योजनेच्या अंतर्गत एकतीस प्रोजेक्ट्स राबवण्यात येत आहेत एक योजना आहे बघा मच्छीमार अपघात विमा योजना तर या योजनेचा यू पीमधल्या एक लाख सोळा हजार मच्छीमारांना लाभ झालेला आहे ही योजना कशा संबंधी आहे तर या योजनेच्या अंतर्गत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मच्छीमारांच्या फॅमिलीजला पाच लाख रुपये मिळतात अपंग झालेल्यांना अडीच लाख आणि जखमींना पंचवीस हजाराची मदत या योजनेच्या अंतर्गत दिली जाते एवढंच नाही तर या राज्याला मत्स्य व्यवसाय केंद्र म्हणून स्थापन करायसाठी म्हणून जवळपास बासष्ट कोटी रुपये खर्चून यू पीमध्ये चंदौली या ठिकाणी एक मॉडर्न असं फिश मॉलसुद्धा बांधण्यात येणार आहे ठीक आहे आता यू पीबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ इथून फक्त जे शेजारची राज्य कोणती आहेत हेच बघून घेऊ आपण तर बघा या मॅपमध्ये आपल्याला दिसते की याच्या उत्तरेला उत्तराखंड आहे हिमाचल प्रदेश आहे पश्चिमेला हरियाणा नवी दिल्ली आहे आणि राजस्थान पण आहे दक्षिणेला मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे पूर्वेला बिहार आणि झारखंड ही राज्य आपल्याला इथे दिसत आहेत याच्याशिवाय ईशान्येकडे नेपाळ हा देशसुद्धा युपीला लागलेला इथं आपण मॅपमध्ये बघू शकतो इथलं एकच नॅशनल पार्क आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्क यूपी मधली वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे ताजमहल आग्राचा किल्ला आणि फतेहपूर सिक्री ठीक आहे आता पुढचा प्रश्न लता मंगेशकर पुरस्कारासाठी कोणत्या गायकाचं नाव जाहीर झालंय या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय सुरेश वाडकर तर लक्षात ठेवा अडुसष्ट वर्षांच्या सुरेश वाडकर या आपल्या सिंगरला लता मंगेशकर पुरस्कार हा देण्यात येणार आहे आणि रिसेंटली महाराष्ट्र सरकारने यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आता हे पुरस्कार म्हणजे काय तर हा पुरस्कार ज्यांना मिळतो त्यांना रोख पारितोषिक एक सन्मानचिन्ह आणि स्मृतिचिन्ह हे देण्यात येत असतं सुरेश वाडकर ह्यांचे नाव आणि ह्यांचे गाणेसुद्धा तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल तर ह्यांच्याबद्दल अजून थोडं सांगायचं तर बघा ह्यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्नला झालेला आहे हे एक आपले भारतीय पार्श्वगायक आहेत ज्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणे म्हणलेले आहेत जसं की हिंदीमध्ये मराठीमध्ये भोजपुरी पिक्चरसाठी सुद्धा त्यांनी गाणे म्हणलेले आहेत याशिवाय ओडिया अल्बम कोकणी चित्रपटसुद्धा त्यांनी गायलेले आहेत एवढंच नाही तर दोन हजार अठराचा संगीत नाटक अकादमी पुरस्कारसुद्धा यांना मिळालेला आहे आणि दोन हजार वीसमध्ये आपल्या भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मानसुद्धा केलेला आहे आणि आता त्यांना महाराष्ट्र सरकारने या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवडलेलं आहे ओके पुढचा प्रश्न हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण पहिल्यांदाच या चोपन्नाव्या इफ्फी अवॉर्डसमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ही एक नवीन कॅटेगरी या इफ्फी अवॉर्डमध्ये जोडलेली आहे त्यासंबंधीच हा प्रश्न आहे बघा इफ्फी दोन हजार तेवीसमधील सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कारासाठी कोणती व्यक्ती ज्युरी पॅनलचं प्रमुख आहे या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन राजकुमार हिराणी फेमस फिल्म प्रोड्युसर राजकुमार हिराणी हे या वर्षीच्या इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधल्या सर्वोत्कृष्ट वेब मालिका म्हणजेच ओ टी टी पुरस्कारासाठी जे पाच सदस्यीय ज्युरी असणार आहेत या ज्युरीचे प्रमुख म्हणून हे राजकुमार हिराणी काम बघणार आहेत लक्षात ठेवा यावर्षी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक नवीन पुरस्काराची कॅटेगरी जोडलेली आहे ती म्हणजे सर्वोत्कृष्ट वेब सिरीज म्हणजेच ओ टी टी पुरस्कार श्रेणी आहे ही आणि या वर्षीचे हे जे इफ्फी अवॉर्ड्स आहेत आहेत हे चोपन्नावे आहेत जी की गोव्यामध्ये होत आहेत ओके आता शेवटचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे दोन हजार तेवीसचा आय सी सी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला हा वर्ल्ड कप तुम्ही सुद्धा बघितला असेल याचा आन्सर सुद्धा तुम्हाला माहिती असणारच आहे या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय ऑस्ट्रेलिया तर रिसेंटली फायनलमध्ये आपला भारत सुद्धा पोहोचला होता आणि आपल्या भारताला ऑस्ट्रेलियाने सहा विकेटनी हरवलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियाचा एक प्लेयर आहे त्याचं नाव आहे ट्रॅव्हिस हेड तर त्यांनी फायनलमध्ये एकशे सदोतीस रन काढले होते म्हणून त्याला फायनलमध्ये मॅन ऑफ दी मॅच हा किताब मिळालेला आहे ऑस्ट्रेलिया आत्तापर्यंत पाच वेळा ऑलरेडी वर्ल्ड कप जिंकलेली होती आणि आता हे वर्ल्ड कपचं विजेतेपद ऑस्ट्रेलियाचं सहावं विजेतेपद असणार आहे आत्तापर्यंत कधी कधी बरं तर पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याऐंशी त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार तीन दोन हजार सात आणि दोन हजार पंधरा आणि आता दोन हजार तेवीस तर अशा सहा वेळा आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने हे वर्ल्ड कपचं विजेतेपद जिंकलेलं आहे लक्षात ठेवा हा जो ट्रॅव्हिस हेड आहे ना तर हा असा चौथा प्लेअर बनला आहे की ज्याला एकाच वर्ल्डकपमध्ये सेमीफायनल आणि फायनल या दोन्हीमध्ये मॅन ऑफ दी मॅच हा किताब मिळालेला आहे यापूर्वीचे तीन प्लेअर कोणकोणते कुन होते तर अरविंदा डी सिल्वा मोहिंदर अमरनाथ आणि शेन वॉन यांच्यानंतर एकाच वर्ल्डकपच्या सेमीफायनल आणि फायनल या दोन्हीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा ट्रॅव्हिस हेड हा चौथा प्लेअर ठरलेला आहे याच्याशिवाय आपल्या भारताच्या विराट कोहलीलासुद्धा यावेळेसच्या या वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ दी सिरीज म्हणजेच दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमधला सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलेलं आहे आतापर्यंत जे वर्ल्ड कप झालेले आहेत याच्यामध्ये कोणकोणत्या वर्षी कोणकोणत्या टीम कोणते देश जिंकलेले आहेत हे आपण एकदा बघून घेऊ तर बघा पहिला वर्ल्ड कप एकोणीसशे पंच्याहत्तरचा ज्याची विनर होती टीम वेस्ट इंडीज दुसरा वर्ल्ड कप एकोणीसशे एकोणऐंशीचा सुद्धा वेस्ट इंडिजनं जिंकला होता तिसरा वर्ल्ड कप एकोणीसशे त्र्याऐंशीचा आपल्या भारताने जिंकला होता त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी ऑस्ट्रेलियानी एकोणीसशे ब्याण्णवचा वर्ल्ड कप पाकिस्ताननी एकोणीसशे शहाण्णवचा श्रीलंकेने त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार तीन आणि दोन हजार सात हे वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियानी दोन हजार अकराचा आपल्या भारताने जिंकला आहे तुम्हाला माहिती असेलच दोन हजार पंधराचा ऑस्ट्रेलियानी दोन हजार एकोणीस इंग्लंडनी आणि दोन हजार तेवीसचा ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे इथं जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं ना तर आपला भारत आतापर्यंत दोन वेळा वर्ल्ड कप जिंकला जिंक आहे वेस्ट इंडिजसुद्धा दोन वेळा श्रीलंकेनी एक एकदाच आणि पाकिस्ताननीसुद्धा आतापर्यंत एकदाच वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि इंग्लंडनीसुद्धा आतापर्यंत एकदाच दोन हजार एकोणीसचा वर्ल्ड कप त्यांनी जिंकलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आज आपण या लेक्चरमधून अठरा एकोणीस आणि वीस या तिन्ही दिवसांचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर पण नीट समजलं असेल तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही ह्याला लाईक करत जा तुमच्या फ्रेंडसोबतसुद्धा ह्या लेक्चरला शेअर करत चला तर भेटूयात आपण लवकरच अशाच लेक्चरसोबत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद